देशातल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या सकाळी जाहीर होणार आहेत. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये 16 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी या 5ही राज्यात एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता पुन्हा एकदा येणार असून आसाम, तमिळनाडू आणि केरळा या राज्यांमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी 20 मे रोजी अंदमानमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी 2 दिवस आधीच अंदमानमध्ये दाखल झालेला आहे आणि आज सक्रिय झालेल्या या मान्सूनने दक्षिण अंदमानसह निकोबारमध्येही प्रवेश केलेला आहे. एकूणच पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण अंदमानामध्ये मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. एकूणच मान्सून अंदमानामध्ये वेळेपूर्वी आल्यामुळे केरळमध्ये देखील मान्सून वेळेमध्ये दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर हे शहर सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे. लातूरनंतरचे जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर म्हणून उदगीरला ओळखलं जातं. उदगीर नगरपालिकेद्वारे 1.5 ते 2 महिन्याला एकदा नळाने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे उदगीरकरांना सध्या विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. शहराचा पाणीपुरवठा करणारा बनशेळकी तलाव त्यातील मुख्य पाण्याच्या टाकीवरून नागरिक 24 तास पाणी घेऊन जात असतात. तर वाघधरी प्रकल्पातून शहरात 10 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे. एकूणच लातूरप्रमाणे उदगीरला रेल्वेने पाणीपुरवठा करू असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे उदगीरलाही लातूरप्रमाणेच रेल्वेनं पाणीपुरवठा करून उदगीरकरांची तहान भागवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 30 कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या गजानन पाटील याचा जामीन अर्ज मुंबईतल्या विशेष ACB न्यायालयानं फेटाळला आहे. गजानन पाटील याला 9 मे रोजी ACB मंत्रालयातून अटक केली होती. कल्याणची शासकीय जमीन मिळून देतो असं सांगून तक्रारदार रमेश जाधव यांच्याकडे 30 कोटी रुपये लाच मागितल्या प्रकरणी गजानन पाटील याचा जामीन अर्ज विशेष ACB न्यायालयानं फेटाळला आहे. गजानन पाटील याचे मोठे राजकीय संबंध असून त्याला जामीन दिला तर तो तपासात अडथळे निर्माण करू शकतो. तसंच या प्रकरणात आणखीन काही लोकांची नावे समोर येत असून त्याबाबत चौकशी सुरू असल्याचे ACB न्यायालयाला सांगितले. तक्रारदार रमेश जाधव यांच्याशी फोनवर बोलताना गजानन पाटील याने भाऊ या शब्दाचा वापर केला होता. हे भाऊ नेमके कोण आहेत आणि या प्रकरणात इतर आणखीन लोकांचा सहभाग असल्याचा ACB संशय आहे असा दावा ACB न्यायालयात केला आहे. KBC घोटाळ्यातील नवनवीन खुलासे समोर येत असतानाच औरंगाबादमधून ट्रू लाईफ हा एक गुंतवणूकदारांना गंडा घालणारा नवा घोटाळा समोर आलेला आहे. या प्रकरणी औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं ट्रू लाईफच्या नाशिकमधील कार्यालयावर छापा टाकलेला आहे. या छाप्यामधून जवळपास 2 लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. या घोटाळ्यामध्ये अद्यापर्यंत नाशिकमधून कुठल्याही प्रकारची तक्रार आली नसली तरी पोलिसांनी गुंतवणूकदारांना आवाहन केलं आहे ज्यांची यामध्ये फसवणूक झाली असेल त्या सर्वांनी पुढे येऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल करावी. ट्रू लाईफ घोटाळ्यात रोज नव्या नव्या कहाण्या समोर येत आहे. काल औरंगाबाद पोलिसांनी नाशिकच्या ट्रू लाईफ कार्यालयावर छापा टाकला. त्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त प्रेरणात्मक भाषणाची पुस्तके सापडली तर 20 पेक्षा जास्त संमोहन कला शिकण्याच्या सीडी सापडल्या. यातून पोलिसांनी कयास काढलाय की प्रेरणात्मक भाषणं करून आणि लोकांना संमोहित करून ट्रू लाईफमध्ये दीपक सूर्यवंशी लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पडत होता. पोलीस आता या दिशेनं सुद्धा तपास करत आहे. यातून अजून काही तथ्य बाहेर येण्याची नक्कीच शक्यता आहे. IPL सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये 4 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप आणि बाकी साहित्यासह तब्बल 36 मोबाईल जप्त केले आहेत. यामध्ये देखील नागपूर पोलिसांनी T20 मॅचेस सट्टा लावणाऱ्या 3 जणांना अटक केली होती आणि या 3 जणांनी आपल्या दुकानातल्या दागिन्यांना गहाण ठेवून मिळालेल्या पैशांच्या माध्यमाने सट्टा लावला होता. IPLचे सामने अजूनही सुरू आहे तर मिळत्या काळात अजून अशी सट्टेबाजीची कारवाई नागपूर पोलीस उघडकीस आणतील अशी अपेक्षा आहे. रस्ते घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या 6 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली मुंबई महापालिकेने सुरू केली असून या संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आपण केलेला घोटाळा समोर आल्यानंतर आपल्याला काळ्या यादीत का टाकू नये अशा स्वरूपाची नोटीस BMC या कंपन्यांना बजावली गेली आहे. यामध्ये रेलकोन, KR इन्फ्रा, महावीर रोड इन्फ्रा, जे कुमार इन्फ्रा, RPS इन्फ्रा आणि RK मदानी या कंपन्यांचा समावेश आहे. या कंत्राटदारावर यापूर्वीच FIR देखील दाखल करण्यात आली आहे. 34 रस्त्यांच्या कामांची चौकशी केल्यानंतर हा सर्व घोटाळा समोर आला होता. परंतु यातील दोषींवर BMC कडून अत्यंत संत गतीनं कारवाई सुरू आहे.
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके वादात सापडले आहेत. महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या खानावळीचं कंत्राट विशिष्ट ठेकेदाराला देण्यात यावं यासाठी बोडकेंनी धमकी दिल्याचा आरोप वसतिगृहाचे व्यवस्थापक सोमनाथ बनकर यांनी केलाय. बोडके यांच्यासोबत मोबाईलवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपच बनकर यांनी सादर केली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील टक्केवारीच्या कारभाराचा पर्दाफाश झालाय. खानावळीसाठी 2990 रुपये प्रति विद्यार्थी अशी निविदा आली असताना जास्त दराची म्हणजेच 4000 रुपये दराची निविदा मान्य करण्यात यावी यासाठी बोडकेंनी दबाव आणल्याचा आरोप बनकर यांनी केलाय. या संदर्भात बनकर यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज देखील दाखल केलाय. बाळासाहेब बोडके यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. त्याचप्रमाणे या ऑडिओ क्लिप मधील आवाज आपला नसून या प्रकरणी कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली. वरळी गावात वादग्रस्त ठरलेल्या बस डेपोचं उद्घाटन शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते आज पार पडलं. या बस डेपोची वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता भाजपने या कार्यक्रमापासून पाठ फिरवली. या बस डेपोची जागा अद्याप प्रशासनाला हस्तांतरित केलेली नाहीये. त्यामुळे बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिडभावकर यांनी उद्घाटन कार्यक्रमाला अनुपस्थित राहून आपला विरोध दर्शवला. तर वादात सापडलेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि महापौर स्नेहल आंबेकर यांनी कार्यक्रमापासून लांब राहून सावध भूमिका घेतली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी विकास कामांच्या उद्घाटनाचं श्रेय घेण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. दुसरीकडे भाजप सत्तेत सहभागी असताना शिवसेनेला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. गेल्या आठवड्यात झालेल्या सिडकोमधील दळित कांडाचे 4 सूत्रधार अंबड पोलिसांनी अटक केलेले आहेत. यामध्ये 4 तरुण 19 ते 22 वयोगटातील आहेत. एका बाजूला त्यांनाच अटक होत असताना त्याच मध्यरात्री दुसरी जाळपोळ या ठिकाणी झाली आहे, ज्यामध्ये किराणा दुकान पूर्णाचा पूर्ण जळून खाक झालाय. त्यामुळे अजूनही नाशिकचा जळीत कांडाचा ससेमिरा सुटत नसल्याचं दिसून येत. गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वेवर मौल्यवान वस्तूंची चोरी होत असतानाच रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेमुळे तब्बल 2.5 लाखांचा ऐवज एका महिलेला परत मिळाला. फातिमा कापडी या कुर्ला ते रत्नागिरी दरम्यान प्रवास करत होत्या. रत्नागिरी स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आली की आपली बॅग ही रेल्वेतच राहिली, मात्र रेल्वे ही गोव्याच्या दिशेने निघून गेली होती. त्या दरम्यान तिथे असणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर झालेला प्रकार त्यांनी सगळा सांगितला. त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सगळ्या रेल्वे स्टेशनला याची कल्पना दिली, मात्र रेल्वे गोव्याच्या दिशेने पुढे निघून गेली होती. त्याचवेळी इथे असणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या एका जवानाशी संपर्क झाला आणि बॅगेची शोधाशोध सुरू झाली. आणि त्याच दरम्यान रेल्वेची मध्ये असणारी बॅग ही त्या अधिक रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याला सापडली आणि आज ही बॅग रत्नागिरी स्थानकात या फातिमा कापडी यांना परत देण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांच्यानंतर आता बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही गांधी नेहरू परिवारावर जोरदार हल्ला बोल केलाय. दिल्लीतल्या रस्त्यांची नावं बदलण्यासाठी सध्या सुब्रमण्यम स्वामी आक्रमक झालेत. तोच धागा पकडून ऋषी कपूर यांनी इंदिरा गांधी राजीव गांधींची नावं हटवण्याचं आवाहन केलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी गांधी नावावर जोरदार हल्ला बोल केलाय. वांद्रे वरळी सिलिंग फिल्म सिटी दिल्लीचं विमानतळ यांची नावं बदलली पाहिजेत असं ऋषी कपूर यांनी म्हटलंय. दरम्यान या टीकेवर काँग्रेसमध्ये देखील प्रतिक्रिया उमटलेली आहे. भाजपच्या गुड बुक्समध्ये येण्यासाठीच काही लोक काँग्रेसचा अपप्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पी सी चाको यांनी केलाय. कुंभमेळ्यात स्नान करू देण्यासाठी उपोषणावर बसलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरने अखेर उपोषण सोडलंय. सुरक्षेच्या कारणामुळे प्रज्ञासिंगला उज्जैनला जाण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली होती. या पार्श्वभूमीवर प्रज्ञासिंगने उपोषण सुरू केलं होतं. मात्र आज प्रज्ञासिंगला उज्जैनला पाठवण्यात आलं. 2008 मालेगाव स्फोटातील आरोपी असून कोर्टासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात एनआयएनएतल्या नुकतीच क्लीन चीट दिली आहे. निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेव सिंग यांचं नुकतंच कॅनडा येथे अपघाती निधन झालं. त्यांच्यावर आज दुपारी दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निगम बोध स्मशानभूमीत दुपारी बाबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निरंकारी मिशनचे लाखो अनुयायी आपल्या गुरूंना निरोप देण्यासाठी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अनुयायांची संख्या पाहता दिल्लीतील वाहतुकीमध्येही बदल करण्यात आले होते. केईएममधील नर्स अरुणा शानबाग यांचा आज पहिला स्मृती दिन. तब्बल 42 वर्षांपूर्वी म्हणजे 1972 केईएममधील एका कर्मचाऱ्यानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्या कोमात गेल्या. तब्बल 42 वर्ष त्या कोमात होत्या. त्या ज्या कालावधीमध्ये किंवा 42 वर्ष कोमात होत्या त्या वर्षांमध्ये केईएममधील परिचारिकांनी त्यांची मनोभावे सेवा केली.
या कालावधीमध्ये अरुणा शानबाग एकही शब्द बोलू शकल्या नाहीत. मात्र या परिचारिकांमध्ये किंवा केईएम हॉस्पिटलच्या कुटुंबातील त्या एक सदस्य बनल्या होत्या. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त केईएम हॉस्पिटलमध्ये आज एका व्यायामशाळेचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात पहाटे 5:30 दर्शन घेतलं ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी. उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यावेळी होता उपस्थित. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी वेगवेगळे लोक आवर्जून दर्शनाला येतात. त्यामध्ये राजकीय नेत्यांबरोबरच चित्रपट कलावंतही अनेक असतात. आज पहाटे अचानक ऍपल या कंपनीचे सीईओ टीम कुक याने पहाटे 5:30 काकड आरतीलाच गणपतीचे दर्शन घ्यायला आला होता. ऍपल सारख्या मोठ्या नामवंत अशा आंतरराष्ट्रीय ब्रँडचा सीईओ दर्शनासाठी येतो हा एक चर्चेचा विषय होता. टीम कुक याने नक्की गणपती समोर काय मागणं केलं हे मात्र चर्चेचा विषय सगळीकडेच होता. ऑलिम्पिक मेडलिस्ट कुस्तीपटू सुशील कुमारला ऑलिम्पिक कॅम्पमध्ये समाविष्ट न करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती संघटनेने घेतल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. दिल्ली हायकोर्टानं भारतीय कुस्ती संघटना आणि क्रीडा मंत्रालयाला सुशील कुमारचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि सुशील कुमारला सरावावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र तरीही अखेर भारतीय कुस्ती महासंघटनेनं सुशील कुमारला ऑलिम्पिक कॅम्पमध्ये समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये. यामुळे आता मुंबईचा कुस्तीपटू नरसिंग यादवलाच रिओ ऑलिम्पिकचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खरं तर नरसिंग यादव आणि सुशील कुमार मध्ये रिओ ऑलिम्पिक मध्ये कुणाला समाविष्ट करण्यात येईल याबाबत चांगलाच वाद रंगला होता आणि या प्रकरणी सुशील कुमारनं दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. तरीही अखेर भारतीय कुस्ती महासंघानं आपल्या निर्णयावर ठाम राहत सुशील कुमारला कॅम्प मध्ये समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सुशील कुमार की नरसिंग यादव यापैकी कुणाला अखेर रिओ ऑलिम्पिकची वारी करण्याची संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली मीटिंग आज मुंबईमध्ये पार पडली. यासाठी काही प्रमाणात बंदोबस्तही पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र ही बैठक कुठच्याही वादाविना पहिल्यांदाच पार पडलेली आहे. माजी अध्यक्ष विजय पाटकर हेही या बैठकीला उपस्थित होते. अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी आगामी काही दिवसात आपसातील वादसंवाद टाळून यापुढे महामंडळ नवे उपक्रम कसे घेणार आहे याची माहिती दिली. आगामी काळामध्ये महामंडळाची झालेली इमेज बदलवण्याचा आपण जरूर प्रयत्न करू. महामंडळाकडून चांगल्या त्याच गोष्टी यापुढे समोर येतील असं आश्वासन यावेळी मेघराज राजे भोसले यांनी दिलेलं आहे. कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. द कपिल शर्मा शो या सोनी वाहिनीवर सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये कपिल शर्माने नर्सवरती टिप्पणी केलेली होती. त्यामुळे अमृतसर येथील सिव्हिल हॉस्पिटल आणि गुरुनानक हॉस्पिटलमधील नर्सने कपिल विरुद्ध मोर्चा काढलेला आहे. कपिलने नर्सबद्दल केलेले वाक्य त्याचप्रमाणे स्किट हे अत्यंत नर्सचा अपमान करणारे असून कपिल शर्माने याबद्दल माफी मागावी अन्यथा त्याच्या विरोधात FIR दाखल करण्यात येईल असं नर्सचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनीही कपिल शर्माला या संदर्भात सपोर्ट केला असून त्यानेही नर्सची माफी मागावी अन्यथा दोघांविरोधात FIR दाखल करू असं या नर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे आता कपिल शर्मा यावर कोणती प्रतिक्रिया देतो हे बघून उत्सुक ठरणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.